सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे विविध पुरस्कार वितरण सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात संपन्न झाला. यावेळी माजी आमदार दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दिलीपराव माने यांनी कला शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी आपण सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर दत्तात्रय सावंत यांनी कला आणि क्रीडा शिक्षणाशिवाय सर्वांगीण शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या बालमनावर सृजनात्मक संस्कार करण्यास कलेचं शिक्षण अत्यंत महत्वाचं असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संघटनेमार्फत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून 100 अधिक शाळेतून जवळपास 20,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व शाळेतील मुख्याध्यापक व कला शिक्षकांचे संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त कला शिक्षक कुंडलिक बापू खिलारे यांना संघाच्या वतीने 2024 जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल सोलापूरचे सुशील जानराव, दमाणी विद्या मंदिरचे मल्लिनाथ जमखंडी, मराठा मंदिर शहाजी हायस्कूल अक्कलकोटचे सतीश जगदाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार देण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा निलमनगरचे प्रशांत बत्तुल, स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल लवंगीचे सोमनाथ बगले यांना कलाप्रेमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्ह्यात संघटनेच्या मार्फत देण्यात आलेल्या हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सदाफुले यांनी आपल्या प्रास्ताविकेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य नितीन झाडबुके, धर्मराज बळ्ळारी, संघटनेचे राज्याध्यक्ष शेरशहा डोंगरी, माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन सिंदगी, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे समाधान घाडगे, मारुती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंखे यांनी केले, तर आभार संतोष धारेराव यांनी मानले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.